लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आर्थिक वर्ष संपण्याकरता जेमतेम 45 दिवस बाकी असल्याचं बघून नाशिक महापालिकेनं आता पाणीपट्टीच्या तब्बल 95,75,00,000 थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे। 44,385 थकबाकीदारांनी येत्या 8 दिवसात थकबाकी न भरल्यास त्यांची न जोडणी ही खंडित केली जाणार आहे। तर थकबाकीदारांची यादी आता संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे। नाशिक शहरात एकूण 2,07,000 न जोडणीधारक आहेत, त्यापैकी 44,385 न जोडणीधारकांकडे 95,75,00,000 इतकी पाणीपट्टी थकीत आहे। एकीकडे घरपट्टीतून चांगली वसुली झाली असताना पाणीपट्टीचा आलेख मात्र कमी आहे। 1 एप्रिल 2023 ते 8 फेब्रुवारी 2024 या दरम्यान घरपट्टीतून 166 कोटींचा महसूल मिळाला असून पाणीपट्टीची थकबाकी मात्र 95 कोटीच्या घरात आहे। ही थकबाकी भरण्यासाठी वारंवार सूचनापत्र देऊन देखील प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। येत्या 8 दिवसात थकबाकीची रक्कम न भरल्यास थकबाकीदारांच्या न जोडण्या खंडित करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। तर वारंवार सूचना देऊन देखील थकबाकी न भरणाऱ्या 44,385 ग्राहकांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत। पुढील 8 दिवसात थकबाकी न भरल्यास न जोडणी खंडित केली जाईल असा सज्जड इशारा मनपाचे कर उपायुक्त श्रीकांत पवार यांनी दिला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।